झी 24 तास एक पाऊल पुढे. आफ्टरनून न्यूज मध्ये आपलं पुन्हा स्वागत. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब कुपेकर यांचं निधन झालंय. जसलोक रुग्णालयात त्यांचं निधन झालं. ते 70 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून कुपेकर कर्करोगानं आजारी होते. त्यांच्यावर जसलोक रुग्णालयात उपचार सुरू होते. कोल्हापुरातल्या गडहिंग्लज विधानसभा क्षेत्राचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं. काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये त्यांनी राज्यमंत्रीपद म्हणूनही काम पाहिलं. विधानसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं. 5 वर्ष उत्कृष्ट विधानसभा अध्यक्ष म्हणूनही काम केल्याबद्दल राष्ट्रपतींकडून सत्कार होणारे भारतातले हे पहिलेच विधानसभा अध्यक्ष होते. कुपेकर राज्यनियोजन आयोगाचे माजी अध्यक्षही होते. कुपेकर यांचं पार्थिव आज त्यांच्या जन्मगावी नेण्यात येणार असून उद्या अंत्यसंस्कार करण्यात येतील. बाबासाहेब कुपेकर यांच्या कारकिर्दीवर एक नजर टाकूया. 7 मार्च 1942 कोल्हापूरच्या कानडेवाडीत त्यांचा जन्म झाला. 1965 पासून राजकीय कारकिर्दीला त्यांच्या सुरुवात झाली. कानडेवाडीचे सरपंच ते विधानसभेचे सभापती, 4 वेळा विधानसभेवर निवड आणि ते राज्यमंत्री देखील होते. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. वाचनाची मोठी आवड होती. 25 लाखांची पुस्तक त्यांच्या संग्रही होती. 5 वर्ष विधानसभा अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं आणि कानडेवाडीचे सरपंच ते विधानसभेचे सभापती असा त्यांचा संपूर्ण जो प्रवास आहे तो अतिशय खडतर आणि मेहनतीचा आणि जिद्दीचा होता. 4 वेळा विधानसभेवर निवड आणि राज्यमंत्री म्हणून देखील ते होते. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून ते काम पाहत होते. मात्र आता आपण बघते कर्करोगानं त्यांचं काही दिवसांपासून ते आजारी होते आणि आता त्यांचं निधन झालं. झी 24 तास एक पाऊल पुढे.